गुरुवारी राहुरीचा आठवडे बाजार दिवसभर नागरिकांची रेलचेल आणि गर्दी संपल्यानंतर सायंकाळी 8 वाजेदरम्यान अचानक ग्रामीण रुग्णालयाच्या लगत असलेल्या महावितरणाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. आठवडे बाजारच्या दिवशी राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. गुरुवारी राहुरीचा आठवडे बाजार दिवसभर नागरिकांची रेलचेल आणि गर्दी संपल्यानंतर सायंकाळी 8 वाजेदरम्यान अचानक ग्रामीण रुग्णालयाच्या लगत असलेल्या महावितरणाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राने अचानक पेट घेतल्याने उपस्थित नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. काही क्षणात या ठिकाणी महावितरणाचे कर्मचारी अरविंद किसन खरात, शिवाजी गावडे, आनंद कानाडे, अभिजित शिंदे यांनी घटनेच्या ठिकाणी येऊन रोहित्राला विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित्राचे ऑइल बाहेर येत असल्याने आगीने रुद्ररूप धारण केल्याने आग विझवण्यास महावितरण कर्मचारी यांनी केलेले महत्वपूर्ण प्रयत्न फेल ठरले. अखेर काही जागृत नागरिकांनी अग्निशमन दलास फोन करत पाचारण केले. हाकेच्या अंतरावर असणारे अग्निशमन दल तब्बल 15 मिनिटांनी घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. काही वेळेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी दाखल होत आग आटोक्यात आणली. हा प्रकार बाजार सुरू असताना घडला असता तर मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागला असल्याची नागरिकांमधून चर्चा होत होती. मात्र हा प्रकार रात्री 8 च्या दरम्यान झाल्याने नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या भागातील नागरिकांनी रात्र अंधारात काढली. या ठिकाणी असलेल्या 20 रोहित्र वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने हा प्रकार होत असून या रोहित्राने याआधीही 1 जणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. महावितरण खात्याने येथील विद्युत रोहित्राची अधिक मर्यादा वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. मनोज साळवे, सी24 तास, राहुरी.